आरती वाजवेल, जेवण नाही, पाणी नाही, काही नाही, तरी देखील मी येणार म्हणून तुम्ही बसला आहात. आणि हा भारतीय जनता पक्ष जो आहे त्याच्याबरोबर गेलेले मिंदे आहेत, ते कमी पद्धतीने अजित पवार गेले, यांना पैसे देऊन माणसं बोलवावी लागतात तरी माणसं जात नाही. बिर्याणीची सोय करावी लागते, लोक येऊन बिर्याणी खातात आणि मग रिकाम्या खुर्च्यांची भाषण करून हे पण निघून जातात बिर्याणी खायला. मला बरं वाटतंय की जे इकडे होर्डिंग लावलेलं आहे, किती साली, 89 साली दिलीप रहाटे यांनी, तेव्हाचे जिल्हा प्रमुख ना, त्यांनी घेतलेली सभा शिवसेना प्रमुखांची आणि तेव्हा रोवली गेलेली बीज, आज दिलीप जी आपल्यात नाहीत पण त्या बीजांचा महावृक्ष झालेला आहे. आणि इथल्या गद्दाराला मला तेच सांगायचंय की तो आजपर्यंत या वृक्षाची फळं खात आला होता, आता फटके खा. हे काय रुबाब होतो, मी असं समजून चाललो होतो की हा बरा आहे बुवा, आपला एक जिल्हा सांभाळतोय. मग आमदारकी आली तर त्याला विचारतो कोणाला देऊ, खासदारकी आली की त्याला विचारतो दुसरं कोणाचं नाव येईल, मलाच द्या. आणि मग देत होतो, तुम्ही निवडून देत होता, तुमच्या मनात असेल तुम्हाला पसंत पडत होतं की नव्हतं मी कुठे विचारत होतो, पण तुम्ही प्रामाणिकपणाने एक शिवसैनिक म्हणून, निष्ठावान शिवसैनिक म्हणून, शिवसेनेने जो जो उमेदवार जेव्हा जेव्हा दिला त्या त्या वेळेला तुम्ही तुमची आवड निवड न पाहता तो निवडून दिला. आणि आज तुला मला तीच खात्री आहे, आता तर कसोटीचा काळ, कारण तुमच्याच मेहनतीने तुम्ही रक्त आटून, काही वेळेला रक्त सांडून, मरमर मरून यांना निवडून दिलं. आणि त्यांनी केवळ माझ्याच पाठीत नाही, तुमच्याही पाठीत वार केलेला आहे, बुलढाणाकरांच्या, मेहकरच्या, जनतेच्या पाठीत वार केलेला आहे. मी तर म्हणतो शिवसेना या आईच्या खुशीवरती त्यांनी वार केलेला आहे. आणि अशी गद्दारांची अवलाद, गद्दार तर आहेच पण जे आता अंबादासजींनी सांगितलं, आणखीन केडकरजींनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की शिवसैनिकांवरती केसेस टाकतात, म्हणजेच काय की यांच्यामध्ये काही दम नाही, यांच्यात काही ताकद नाही, हे नुसते गद्दार नाही ते नामर्द आहे. आणि मर्दाची आवडत असाल तर मी येतो, माझे शिवसैनिक येतील आणि तुमच्या बरोबर जे भाडुत्री गुंड असतील ते घेऊन या पोलिसांना बाजूला ठेवा आणि चला होऊन जाऊ दे. काय मध्ये कोणी पडायचं नाही, मी येतो स्वतः. म्हणजे असं नाही मी कुठे बाजूला बसून तुमची मॅच बघतोय, मी मॅच बघणार नाही, मी मॅच खेळणार आणि मॅच जिंकवणार आहे. मी म्हणजे काय अमित शहा असं पोरला नाहीये, मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे, अमित शहाचा नाही. अमित शहा जे बोलले की शिवसेना पुत्र प्रेमामुळे फुटली, अच्छा मग अमित शहा आपला हिंदुस्थान तुमच्या पुत्र प्रेमामुळे क्रिकेटची फायनल हरला, पण ज्याला काही पडलेलं नाही, ज्याचा क्रिकेटची काळीचा संबंध नाही, अशा पोराला केवळ तुमची मस्ती, केवळ तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, हे बस रे बाबा तिकडे बस रे, जरा जरा बस 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 हा बस जरा थांबा तिकडे हा बसा, केवळ तुमची मस्ती म्हणून तुम्ही फोन करून हिंदुस्थानच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष केला आणि या तुमच्या पोराने क्रिकेटचा अंतिम सामना देखील जो महाराष्ट्रात मुंबईत व्हायला पाहिजे होता तो गुजरातला घेऊन गेले, आणि म्हणून आपण हा तू असं लोक म्हणताय. अहो मला कळते हो, थांबा ना जरा, बसा ना, जरा बसा 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 हा जरा बसा. अरे हो सांगतो, आमदारांनी तुम्हाला शिव्या दिल्या होत्या ना, हा कळलं ना, बसा बस जरा बसा, या आमदारांनी शिव्या दिल्या होत्या, आणायला तुमचं माझ्यापर्यंत पोचतंय. आता प्रश्न असा आहे की सगळं लुटणारा खासदार, लुटणारा आमदार असं तुम्ही सांगताय,
तुम्ही त्यांना निवडून दिलं नसतं, शिवसेना ही चार अक्षर या तोंडग्यांच्या मागे राहिली नसती, तर कधीतरी यांनी लोकसभा किंवा कधीतरी यांनी विधानभवन पाहिलं असतं काय? ज्या माझ्या शिवसैनिकांनी, ज्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी तुम्ही कोण होता काय होता याचा विचार न करता तुम्हाला विधिमंडळात पाठवलं, तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवलं, संसदेत पाठवलं, तिकडे पंतप्रधान आत्ताचे ते सोडून द्या, पण देशाचे पंतप्रधान बसलेले असतात, संपूर्ण देश पाहत असतो, आणि त्या शिवसैनिकाला तुम्ही शिव्या देत आहात, त्या शिवसैनिकावरती तुम्ही खोट्या केसेस दाखल करायला लावत आहात। थोडे दिवस थांबा, जरा थोडे दिवस थांबा, दिवस सगळ्यांचे सारखे नसतात, तुम्ही खाऊन खाऊन सगळे सुजलात म्हणून तुम्ही तिकडे गेला। म्हणजे मी काल परवा जे बोललो ही कोण गेलीत लोक तिकडे, ज्यांना एकतर खायची भूकच त्यांची समज नाही, किती खा, भस्का रोग म्हणतात त्याला, माहित ना भस्का रोग म्हणजे काय, किती घाला कुठे जातं तेच कळत नाही, आणि खाऊन च्या खाऊन पुन्हा सतत भुकेले असतात, भूक भूक भूक, अरे खांब माझं, बाकीचे जे लोक आहेत त्यांना दोन, तुला जर पोटभर जेवलास, अरे पोट तट्ट फुगले तुझं, हा रिकाम्या पोटाचा आल्या त्याला दोनदा जेव रे, याला काही द्यायचं नाही, याला ग्रामपंचायतीला सुद्धा तिकीट द्यायचं नाही, पण खासदार मीच झालो पाहिजे, आमदार मीच झालो पाहिजे। या अशा गद्दारांवरती जे उलटे फिरून वार करतायत आणि पोलिसांच्या माध्यमातून तुम्हाला छळतायत, त्याचा सोड तुम्ही घेणार आहात की नाही? सोड घ्यायला पाहिजे, होय सोड घ्यायला पाहिजे, याला पाठवून द्या घरी यांच्या परत, कारण ही अशी नालायक माणसं। मला लाज वाटते आता की एका खोट्या ह्याच्यामध्ये होतो मी, आणि मीच त्यांना उमेदवारी देत होतो, आधी शिवसेना प्रमुख देत होते, पण ही चूक माझी सुद्धा झाली की जी तुम्हाला आता भूली, आणि त्यांना जे असं वाटायला लागलं की आता कोणी मला काही करू शकत नाही, असं नाहीये, तुला ज्यांनी केलं होतं खासदार आमदार तोच तुला आता याच मातीमध्ये तुझी आमदारकी खासदारकी गाडल्याशिवाय राहणार नाही। आणि मला वाटतं माझ्या आधी कोणतरी कोण बोललं की त्यांच्याकडे प्रचंड सत्ता आहे, भरपूर पैसा आहे, भरपूर म्हणजे अक्षरशः धबधब्यासारखा पैसा वाचतील ते, पण त्यांच्यात आणि आपल्यामध्ये फरक आहे तो फार मोठा आहे। त्यांच्याकडे धनसंपत्ती असेल आहे, माझ्याकडे जनसंपत्ती आहे, आणि तुमच्या या चोरलेल्या वैभवाचं कौतुक माझ्याकडे करू नका। मगाशी मी सिंदखेड राजाला गेलो होतो, मातृतीर्थ, जिजाऊचं दर्शन घेतलं, जिजाऊचे आशीर्वाद घेतले, आणि मनापासून सांगतो कारण बाहेर पडल्यानंतर काही चॅनलवाले विचार होतो काय मागितलं काय मागितलं, मी तिकडे त्यांना काही बोललो नाही, पण आत्ताच सांगतो मी जिजाऊला हात जोडून येणे एकच सांगितलं की जसं तू त्यावेळेला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारं एक तेज जन्माला दिलंस, ते जर का जन्माला आलं नसतं आणि तू त्याला जर का तसं घडवलं नसतंस, तर आमच्यापैकी कोण कशी शिल्लक राहिली असते आम्हाला माहिती नाही। आणि जिजाऊला सांगितलं, गारणच घातलं की जिजाऊ माते, हा तोच महाराष्ट्र आहे, तुझाच महाराष्ट्र आहे, शिवरायाचा महाराष्ट्र आहे, हा लुटता आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, आज सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटताय, या संघर्षामध्ये आता या तुझ्या मावळ्याला निर्विवाद यश प्राप्त करून दे, दे तुझे आशीर्वाद दे, या प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज अवतरू दे, या प्रत्येकाच्या मतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार अवतरू दे, हे साकडं मी जिजाऊला घातलेलं आहे। तुम्ही पैशाची मस्ती दाखवाल आणि इतर सगळे शासकीय यंत्रणा वापरून नामर्दपणाने आमच्या शिवसैनिकांना तोडायला फोडायला बघाल, पण ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हैदराबादला कुतुबशहाच्या भेटीला गेले होते, तो एक प्रसंग, ती एक घटना, ती लक्षात ठेवण्यासारखी। छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर कुतुबशहाने त्याचं वैभव दाखवत होते, ते मुद्दामून फिजवण्यासाठी, घोडदळ किती आहे, हत्ती किती आहे, सैनिक किती आहे, आणि हत्ती म्हणजे काय, माजलेले हत्ती जसे आता हे आहेत तसे, आणि महाराज सुद्धा अचंबित झाले, महाराज म्हणाले काय हत्ती म्हणे एवढा प्रचंड, तर कुतुबशहा खुश झाला की यांच्याकडे नाहीये, तले ये कैसी बात है महाराज, आपके पास ऐसे हत्ती नाही आहे, हे म्हणे हमारे हे आमचे लढणारे हत्ती आहेत, हा हत्ती कित्येक जणांना भारी पडतो, पण मला आश्चर्य वाटतं तुमच्या सैन्यामध्ये
हत्ती वगैरे दिसतच नाही. आणि महाराजांनी त्यांना महाराजांनी सांगितलं त्यांना की माझ्याकडे हत्ती नाही आहे, पण हत्तीच्या तुल्य बळेने हत्तीशी लढाई देऊ शकतील असा माझे एक एक मावळे पायकडे असे सैनिक आहेत. आणि कुतुबशहा पण म्हणाले काहीतरी बोलायचं म्हणून बोलतायत, पण ठीक आहे माझे हत्ती समोर आहे, करायचा का सामना? आहेत का तुमच्याकडे मावळे? करायचा आपला सामना. महाराज म्हणाले चला करा. मग त्या कुतुबशहाने त्या हत्तीला ऐकायला सांगितलं, जो हत्तीवाला जो होता भाऊ असेल काय असेल घेऊन या हत्ती. आणि महाराजांनी फक्त बाजूला बघितलं, बाजूला उभा होता यशाजी कंक, एक ताटक शरीर हस्तीचा. महाराजांनी नुसतं बघितलं, यशाजीने तो इशारा बरोबर हेरला, यशाजी पुढे सरसावला आणि हत्तीला चौकाळवलं गेलं. हत्ती असा अंगावरती आला चौकाळून असं की जणू आता सगळे श्वास रोखून बसले की अरे ह्या माणसाला काय कळते की नाही आपला एक सैनिक हत्तीच्या पायदळी आता तुडवला जाणार आणि ह्याला काहीच पडलेलं नाही, असा कसा हा राजा? महाराज शांत होते, येसाजी पण शांत होते, तलवार हातामध्ये पंजूर उभा होता. हत्ती जो चौकाळून अंगावर आला, अंगावर आल्यानंतर येसाजीने फक्त एकच वार केला, त्या हत्तीची सोंड ही मुळासकट छाटली गेली, हत्ती चित्कारत परत गेला. यशाजी शांतपणाने तलवारीवरचं रक्त पुसत महाराजांच्या बाजूला उभा राहिला. आणि कुतुबशहा पण आश्चर्यचकित झाला, तो म्हणाला अरे हे तर काहीतरी यात्रीच घडलं, हे असं कसं, हा असा माणूस तुमच्याकडे असू कसा शकतो? आणि त्यांनी यशाजीला बोलवलं, यशाजीला सांगितलं की हे घे माझ्याकडे तुला बक्षीस देतो. यशाजीने सांगितलं नाही, माझे महाराज आहे, ते जे मला देतात ते पुरस आहे, तुझ्याकडचं मला काही नको. हा आपला इतिहास आपण विसरून गेलो. आणि जर का यांच्यात खोतांड हे आता सांगितलं ना संजय राऊत यांनी, इतर वेळेला हिंदुत्व शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं, मग जर हे खरं असेल की तुम्ही निवडणूक रोख्यामध्ये जे कत्तलखाने आहेत ज्याच्यामध्ये गोमांस आहे जे परदेशात पाठवलं जातं, त्या कत्तलखान्यांच्या मालकाकडनं त्या कंपन्यांकडनं तुम्ही निवडणूक रोखे घेऊन आम्हाला हिंदुत्व शिकवणार असाल तर ही जनता निवडणुकीत तुम्हाला नाही कापणार तर कोणाला कापणार? कापावंच लागेल, कारण थोतांड आहे. काय यांच्याकडे आहे काय हिंदुत्व तरी सांगण्यासारखं आहे काय? हिंदुत्व हिंदुत्व म्हणता तुमचा सगळा इतिहास काढू शकतो आम्ही, देशप्रेम देशप्रेम म्हणता तुमचा सगळ्या देशप्रेमाचा इतिहास काढू शकतो आम्ही. कधीही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाजप तर नव्हताच, पण भाजपचे राजकीय मायबाप जे होते, बापजादे, जनसंघ किंवा आणखी अगदी ज्यांना आता 100 वर्ष पूर्ण होतील ते संघवाले सुद्धा तेव्हा होते, पण स्वातंत्र्य लढ्यात कोणी नव्हतं त्यांचं. मग तुमच्याकडनं आम्ही काय शिकायचं? तुमच्याकडनं काय शिकायचं? नुसतं गद्दारी. आहे शिवसेनेने अनेकांना आमदार खासदार केलं, पण भारतीय जनता पक्षाने अनेकांना गद्दार केलं. पक्ष फोडला, देवेंद्र फडणवीस निर्लज्जपणाने सांगताय की मी पुन्हा आलो, दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो. अहो लाज वाटली पाहिजे तुम्हाला, तुम्हाला जनाची नाही मनाची, पण आम्हाला जन जे आहेत त्यांना आता तुमची लाज वाटते की काय माणूस आहे दुसऱ्याचं घर फोडून मी पुन्हा आलो, मी दुसऱ्याचे पैसे चोरले आणि बघा आम्ही दोन घरांचे पैसे संपत्ती चोरून मी श्रीमंत झालो. खूप तुझ्या श्रीमंती मी असली श्रीमंत का? तुमच्याकडे कोणी नाहीये का? माझी माणसं तुम्हाला फोडावी लागते. आणि आज खरोखर सांगतो मला खरंच लाज वाटते की 25-30 वर्ष आम्ही एका वेगळ्या हिंदुत्वासाठी भव्याच्या एका वेळापायी आम्ही तुम्हाला तिकडे निवडून देत होतो. इकडे निवडून आलेला खासदार हा तुम्हाला तिकडे गाडीवर बसवत होता, ज्या शिवसेनेने तुम्हाला ती हिंदुत्वाची शिडी करून दिल्लीची गादी दाखवली ती शिवसेना तुम्ही आज संपवायला निघाला, ती शिवसेना संपवत. मग यांच्याकडनं अपेक्षा काय करायची? ही सगळी बेभरोशाची माणसं अगदी इथपर्यंत यांचं मी पण डोक्यामध्ये गेलेलं. मी मगाच्या सभेमध्ये सांगितलं की प्रत्येक ठिकाणी मी म्हणजे मीच पाहिजे. आज सुद्धा इकडे बघा ना, शिवसेना प्रमुखांवर त्यावेळेच्या लोकांचा फोटो आहेत. मधल्या काळामध्ये राम मंदिर जे बांधलं गेलं, अनेक जणांनी मला मेसेज केले, फोन करून सांगितलं की उद्धवजी तुम्हाला काय माहिती आहे अयोध्येच्या मंदिराबद्दल? म्हटलं काय नाही, राम मंदिर आहे. नाही राम मंदिर आहे, पण आपल्या रामाचीच मूर्ती असेल ना हो. म्हणजे काय की लोकांना चिंता होती की आतमध्ये रामाचीच मूर्ती असेल तर यांची स्वतःची मूर्ती बसवत आहे. प्रत्येक ठिकाणी मी 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 म्हणजे अगदी सुलभ शौचालय तरी यांचा फोटो. अरे फोटो लावला ठीक आहे, आत गेल्यावरच सुलभ होणार आहे का? तर फोटो बघितल्यानंतर अरे बापरे ईडीसी येईल म्हणून झालं सुलभ असं आहे की काय? पण खताच्या पोत्यावरती सुद्धा मोदींचा फोटो,
आहे ना इकडे शेतकरी आहेत की नाही? मी बोलतोय ना बरोबर आहे की चूक आहे? खतांच्या म्हणजे आतमध्ये काय शेणखत आणि बाहेर पंतप्रधानचा फोटो, हा खरं देशाच्या पंतप्रधानाचा अपमान आहे. म्हणजे खताच्या पिशवीवरती सुद्धा तुम्ही पंतप्रधानचा फोटो टाकताय, म्हणजे हा खरंच अपमान आहे. पण यांना जे वाटतंय की यांचं मोदी खत जे आहे ते महाराष्ट्रामध्ये चालेल आणि महाराष्ट्राच्या मातीत हे मोदी खत टाकलं तर गद्दारीचे अंकुर फुलतील, अजिबात नाही. अंकुर तर गाडूच, पण मोदी खत सुद्धा इथल्याच मातीत गाडून टाकू. आणि म्हणून तुम्हाला जास्त वेळ काय मी ताटकोणी ठेवत नाही. बराच वेळ तुम्ही थांबलेला आहात, निवडणुकीच्या प्रचाराला मी जरूर येईन, नक्की येऊ ना. एक वचन दिलं तर तुम्ही जो मी उमेदवार देईन त्याला तुम्ही निवडून देणार असाल, सभा घेणार असाल तर आणि तर मी येईन. कारण बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत, बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत, पण मी बोलतोय तुम्ही भोगता. हे एकूण जे काही सगळं चाललेलं आहे ते बघितल्यानंतर देश आपल्या हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला, आपल्याला हुकुमशाहीच्या दिशेने नेतोय. म्हणून हुकुमशाही गाडून टाकण्यासाठी गद्दाराला तर गाडावंच लागेल, कारण गद्दारी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची केलेली आहे, मराठी मातीची केलेली आहे. महाराष्ट्र उरबडणाऱ्या लुटारून बरोबर ते गेलेत. तुम्ही महाराष्ट्र राखणाऱ्याला मत देणार का महाराष्ट्र लुटणाऱ्याला मत देणार, हा सुद्धा विचार करा. आणि मला खात्री आहे हा विचार केल्यानंतर इथून आपल्या अस्सल शिवसेनेचाच खासदार आणि अस्सल शिवसेनेचाच आमदार पुन्हा एकदा समोर गद्दारांची डिपॉझिट जप्त करून विजय झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.